महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी ज्योती, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्स वर। गेल्या 55 दिवसांपासून अज्ञातवासात सुट्टीसाठी गेलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे दिल्लीत परत येण्याची शक्यता। इंदू मिलची जागा आंबेडकर स्मारकासाठी राज्य सरकारला हस्तांतरण करण्याच्या निर्णयाबद्दल रिपाईने व्यक्त केला आनंद। आणि आठवड्याभरापासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने विदर्भात सुमारे 50,000 हेक्टर पिकांचं नुकसान। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। आता बातम्या विस्तृतपणे। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर गेल्या 55 दिवसांपासून अज्ञातवासात सुट्टीसाठी गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे दिल्लीत परत येण्याची शक्यता आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनालाही राहुल गांधी उपस्थित नव्हते, त्यावर विरोधकांनीही मोठी टीका केली होती। राहुल गांधींनी पक्षाध्यक्षांकडे औपचारिक पत्र पाठवून परवानगी मागितली असली तरी त्यांच्या गायब होण्याने निर्माण झालेले संभ्रम अजूनही थांबलेले नाहीत। राहुल गांधींचा ठावठिकाणा कोणालाच कळवण्यात आलेला नाही, ते देशात आहेत की देशाबाहेर याचाही अजून कुणालाच पत्ता नाही, मात्र ते परतण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की 19 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला राहुल गांधी उपस्थित असतील। शिवाय 2 दिवसांपूर्वी काँग्रेसचे वरिष्ठ नेते AK अँटनी यांनीही दिग्विजय सिंग यांच्या विधानाला दुजोरा दिलाय। दरम्यान काँग्रेसचे युवराज राहुल गांधी परतण्याची शक्यता आहे। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू असतानाच दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी जाहीर तोफ टाकत त्यांच्या नेतृत्व क्षमतेविषयी शंका व्यक्त केली आहे। राहुल यांच्या नेतृत्व गुणांविषयी अनेक शंका आहेत, त्यामुळे सोनिया गांधी यांनीच अध्यक्षपदी कायम राहावं असं त्यांनी सांगितलं। शीला यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाल्यानंतर मात्र त्यांनी तत्काळ घुमजाव करत आपण राहुल यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केलीच नाही असा दावा केला। सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्हाला मोकळं वाटतं, सोनिया गांधी यांचे आक्रमक आणि यशस्वी नेतृत्व पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक आहे, त्याही जबाबदारी टाळणार नाहीत आणि हे आव्हान ठामपणे पेलतीलच असा विश्वास दीक्षित यांनी याआधी व्यक्त केला होता। पुढे काय होईल व काय होणार नाही हे मी सांगू शकत नाही, पण राहुल यांच्या नेतृत्व गुणांविषयी शंका आहेत, त्याची कसोटीही लागलेली नाही, त्यामुळे सोनिया गांधी यांनीच पक्षाचं नेतृत्व करावं। सोनियांच्या नेतृत्वावर टीका करणारी व्यक्ती आपल्याला अजून भेटलेली नाही हे आपण आत्मविश्वासाने सांगू शकतो, पण राहुल यांच्याबाबत प्रश्नचिन्ह आहे कारण त्यांचे काम बघायला मिळालेले नाही, अशी टिप्पणीही दीक्षित यांनी केली होती। रिपब्लिकन पक्षाने चैत्यभूमी ते इंदू मिल अशी विजयी मिरवणूक काढून इंदू मिलची जागा आंबेडकर स्मारकासाठी राज्य सरकारला हस्तांतर करण्याच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केलाय। पक्षाध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांच्या आतिषबाजीत ही मिरवणूक काढण्यात आली। पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे, सिद्धार्थ कासारे, युवराज सावंत, सचिन मोहिते, चंद्रशेखर कांबळे आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। आठवले यांनी चैत्यभूमीवर जाऊन आंबेडकरांना अभिवादन केलं आणि त्यानंतर इंदू मिलमध्ये जाऊन आंबेडकरांच्या आणि गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले। काँग्रेसने सत्ता असताना जागा देण्याचा निर्णय घेतला, मात्र जागा हस्तांतरण करण्यात विलंब केला, यामुळे आता त्यांना प्रतिकात्मक भूमिपूजन करावं लागत आहे। काँग्रेस या मुद्द्यावर राजकारण करण्याचा आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप आठवलेंनी केला। चैत्यभूमी आणि इंदू मिल समोरील समुद्रात बाबासाहेब यांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली। काँग्रेसने नेहमी दलितांची मते वापरून घेतली, मात्र त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला नाही, यामुळे आगामी काळात त्यांना दलित समाजाची मते मिळणार नाही असा दावा आठवले यांनी केलाय। आठवड्याभरापासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने विदर्भात सुमारे 50,000 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून नागपुरात दररोज रात्री वादळी वाऱ्यांसह पाऊस, तर विदर्भातील इतर शहरात सुद्धा गारांसह पाऊस पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय। इतर शहरांना पावसाने विश्रांती दिली असली तरीही मंगळवार सकाळपासूनच नागपुरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं। बेमोसमी पावसाचा फटका संपूर्ण राज्यालाच बसत असला तरीही विदर्भात पावसाने गेल्या 8 दिवसांपासून ठाण मांडले। अकोला, अमरावती, बुलढाणा शहरात 2 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी ढगाळ वातावरण कायम आहे।
नागपुरात दररोज रात्री 7 वाजेपासून वादळी वारे आणि 8 वाजेपासून पाऊस असं समीकरण गेल्या 4 दिवसांपासून तयार झालं होतं। मात्र मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि दुपारी 12 च्या सुमारास मुसळधार पाऊस झाला। शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं आहे। दिवसा सुद्धा नागरिकांनी दिवे लावूनच वाहन चालवणं पसंत केलं। चंद्रपूर जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली असून आधी पाऊस तर आता विजांनी शेतपिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप नेत्या रूपा गांगुली यांच्यावर कोलकातामध्ये हल्ला झाला। कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान भाजपचा प्रचार करत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला। महाभारत मालिकेत द्रौपदीची भूमिका गाजवणाऱ्या अभिनेत्री रूपा गांगुली यांच्यावर हल्लेखोरांनी हल्ला केलाय। रूपा गांगुली यांनी हल्लेखोर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप केलाय। गोपालनगर भागात भाजपचा प्रचार करण्यासाठी रूपा गांगुली आल्या असता हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवून गाडीच्या काचा फोडल्या आणि ड्रायव्हरला मारहाण करत आपल्याला ही शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप रूपा गांगुली यांनी केलाय। 18 एप्रिलला कोलकाता महापालिकेसाठी मतदान होणार आहे। या निवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत आहे। कर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।